हॅलो भाई, दिस इज विशाल नागपुरे. सो फायनली तुमच्या आवडीच्या ॲड आलेल्या आहेत. आता काही लोक राज्यसेवेचे विद्यार्थी आपण कंबाईनची पूर्ण महाराष्ट्र वाट बघत असतो. त्याच्यामध्ये ग्रुप बीचे आहे, पी एस आय आहे, एस टी आहे, क्लर्कच्या पोस्ट आहेत. तर या संदर्भात मी एक लहानसा व्हिडिओ बनवलेला आहे, आवडला तर तुम्ही शेअर करा. तर बघू विद्यार्थ्यांना याच्यामध्ये काय आहे. जसं आपण बघतो की तुम्हाला सांगितलं टार्गेट 60+. खूप जण सांगतात की टार्गेट 65-70 वगैरे जे पण गोष्टी आहे. मला एक वाटते की यावेळेस पॅटर्न पूर्ण चेंज झालेलं आहे. अजून पण विद्यार्थ्याला माहिती नाही की पॅटर्न काय आहे. म्हणजे बघा, एक लक्षात ठेवा, ज्या पद्धतीने राज्यसेवा चालते, तुम्हाला ऑप्शन दिले जातात नंतर की तुम्हाला कोणती पोस्ट चॉईस करायची आहे, त्या पद्धतीने यावर्षीपासून कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी भेड्या पण झालेल्या आहे. आणि फॉर्म भरताना तुम्हाला त्या गोष्टी दिसणारसुद्धा आहे 14 पासून. म्हणून एक लक्षात ठेवा, 60 म्हणजे बघा एक ॲव्हरेज राहील. जसं आधी कसं होतं, एस टी आय कट ऑफ 60, पी एस आय कट ऑफ 44, आता असं राहणार नाही. आता एक ॲव्हरेज कट ऑफ राहील 52-53 असं काहीतरी. तर लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो की नियोजन काय आहे, यामध्ये 60+ कसं घेता येईल आपण ते बघू, आणि यावर्षी काय चेंजेस झाले ते पण आपण थोडंसं बघू. ठीक आहे, सर्वात पहिले लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो की ग्रुप बी हे कम्प्लिटली वेगळे झाली. त्याच्यामध्ये मग ए एस ओ असेल, एस टी आय असेल, पी एस आय असेल, आणि ग्रुप सी जे आहे त्यामध्ये इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर आहे, सेकंड याच्यामध्ये टॅक्स असिस्टंट आहे, आणि एक क्लर्क जे आहे. ठीक आहे, तर आता काय होणार आहे हे समजून घ्या विद्यार्थ्यांना पहिले. म्हणजे कसं की हे माहीत असायला हवं. ग्रुप बीमध्ये या काहीतरी पोस्ट आहे, ग्रुप सीमध्ये या काहीतरी पोस्ट आहे. या दोघांच्या एक्झाम कम्प्लिटली वेगळ्या होणार आहे. रिझन काय की काहीतरी टेक्निकल इश्यू झालेले होते. बघतो मागच्या प्राधिकरणाचा इश्यू झाला होता. तर आता काय केलं त्यांनी की याची एक्झाम आपण जसं बघितलं की 5 जानेवारीला आहे, याची आय थिंक 2 फेब्रुवारीला काहीतरी ॲड आहे. एक मिनिट मी बघून घेतो. याची हां 2 फेब्रुवारीला काहीतरी याची ॲड आहे, एक्झाम राहणार आहे. हां 2 फेब्रुवारी. तर आता बघा याच्यामध्ये की याच्या एक्झाममध्ये जसं आपण जे तुम्ही फॉर्म भराल, तर फॉर्म भरताना तुम्हाला ऑलरेडी चॉईस द्यावा लागेल. तुमचा फर्स्ट प्रेफरन्स काय द्यायला, तुम्ही प्रेफरन्स वगैरे, तर तुमचं प्रेफरन्स काय त्या पद्धतीने लागेल. आणि कट ऑफसुद्धा एकच लागणार आहे, कट ऑफ एकच लागणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे ग्रुप बीचा कट ऑफ एकच. आधी कसं होतं, पी एस आयचा कट ऑफ वेळा, एस टी आय कट ऑफ वेळा, त्यांनी असं सांगितलेलं आहे की एकच कट ऑफ. इथे पण एकच कट ऑफ लागेल. म्हणजे आधी कसं होतं, पी एस आय कट ऑफ सर्वात कमी 45-50 जात होता, ए एस ओ आता 60-62 पण जात होता. आता की ॲव्हरेजिंग कट ऑफ येईल 52-55 काहीतरी, म्हणजे मला असं वाटते. आता बघू समोर काय होतं. तर कट ऑफसुद्धा एकच राहणार आहे. तर आता आपलं एक जे प्लॅनिंग आहे, आपले जे नियोजन राहील, विद्यार्थ्यांना नियोजन करत असताना सर्वात पहिले आपल्याला एक माहिती पाहिजे की आयोगाने काय चेंजेस केलेले आहे. बघा, सिलेबस जवळपास सारखा आहे, सिलेबसमध्ये काहीच चेंजेस नाही आहे. पण एक्झाम पॅटर्न जो आहे, एक्झाम जे परीक्षांची जी पद्धत आहे, ती कम्प्लिटली चेंज केलेली आहे. आता चेंज केलं म्हणजे काय केलं, आता आपण बघितलं प्रेफरन्स देणार आहे, तर होऊ शकते की कट ऑफवर फरक पडेल, हा कट ऑफवर पुन्हा फरक पडू शकतो. आता बघा, एक 2 चान्स भेटल्या विद्यार्थ्यांना, एक चांगला आहे की ग्रुप बीसाठी वेगळा चान्स, सीला वेगळा चान्स, ते पॉझिटिव्ह म्हणू शकतो. तर आता शेवटी आता आपलं राहिलं की सर आम्हाला 60+ काहीतरी टार्गेट ठेवायचं आहे, 60+. तर यासाठी आपण काय काय गोष्टी केल्या पाहिजे, तर सर्वात पहिला पॉईंट आहे की आता बघा, हे एक्झाम तोच विद्यार्थी काढेल ज्याने 6-8 महिन्यापासून कंटिन्युअस अभ्यास केलेला आहे. तो फक्त आंदोलना किंवा या गोष्टी ठीक आहे तुम्ही करता, पण ज्या व्यक्तीने बरोबर कंटिन्युअस अभ्यास केला त्याला 100% फळ भेटणार आहे असं. तर पहिला पॉईंट याच्यामध्ये आहे की तुम्हाला क्वेश्चन ॲन्सर्स जे आहे ते तुम्हाला पूर्णपणे सॉल्व करायचे आहे. सब्जेक्ट तुम्हाला मी लिहून घेणार आहे. सेकंड, यामध्ये टेस्ट सिरीजचा फायदा खूप जास्त होईल. टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता, कुठे पण तुम्ही जॉईन करा, कुठे पण, असं काही नाही, माझ्याकडे करा की कुठे पण करा टेस्ट सिरीज तुम्हाला. आणि इम्पॉर्टंट याच्यामध्ये असो टाईम मॅनेजमेंट. टाईम मॅनेजमेंट आणि तिसरं इम्पॉर्टंट आहे की सब्जेक्टची रिव्हिजन. सब्जेक्टची रिव्हिजन आता तुम्हाला बघायचं आहे या तिन्ही याच्यामध्ये की जे सब्जेक्ट्स माझे झालेले आहे. फॉर एक्झाम्पल, आपण पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, हिस्ट्री असेल, सायन्स असेल. कारण की यामध्ये आपण बघतो की या 7 विषयामध्ये तुम्हाला काही ना काही प्रॉब्लेम असतो.
तर सर्वात पहिला असा की क्वेश्चन ॲन्सर तुम्ही त्या सब्जेक्टचे करून टाका. जसं आपण म्हणतो याच्यामध्ये की पॉलिटिकल असेल, ठीक आहे, इकॉनॉमिक्स असेल, हे खूप जास्त इम्पॉर्टंट स्कोरिंग सब्जेक्ट आहे आणि जॉग्रफीसोबत लागून आहे. तर हे तीन विषय असे की तुम्हाला याचे मार्क घ्यावेचेच आहे. जसं आपण तुम्हाला सांगतो मी याच्यामध्ये, जसं जनरल स्टडीज जसं मी तुम्हाला सांगितलं, या जी एसमध्ये तुम्हाला जे विषय आहे ते विषय सर्वात पहिला विषय जो माझ्या आवडीचासुद्धा विषय आहे पॉलिटिकल सायन्स, त्याला आपण पॉलिटसुद्धा म्हणतो. सेकंड याच्यामध्ये आहे इकॉनॉमिक्स, नंतर याच्यामध्ये जॉग्रफी. हे स्कोरिंग सब्जेक्ट्स आहे. करंट अफेअर, त्यानंतर हिस्ट्री, सायन्स आणि सर्वात इम्पॉर्टंट मॅथ्स प्लस रिझनिंग. आता मला असं वाटतं की ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप बीमध्ये 15 क्वेश्चन देतील आणि ग्रुप सीमध्ये 20 क्वेश्चन देतील, हे चेंजेस होऊ शकतात. ग्रुप बीमध्ये 15 क्वेश्चन देतील आणि ग्रुप सीमध्ये 20 क्वेश्चन देतील, असं होऊ शकते. काही मागच्याच झालं होतं. तर माझं असं म्हणणं आहे की जनरली मॅक्झिमम आपण बघतो की 15 ते 20 क्वेश्चन याच्यामध्ये येतात. तर याच्यामध्ये इकॉनॉमिक्समध्ये आणि जॉग्रफीमध्ये आपली जी ॲक्युरेसी आहे हे 80-90% असायला हवी. पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि जॉग्रफीमध्ये तुमची जे ॲक्युरेसी जी आहे ती 80-90% असायला हवी. मॅथ रिझनिंगला खूप विद्यार्थ्याला टाईम भेटत नाही, पण मला वाटतं की रिझनिंग इझी असते. इझनिंगमध्ये तुमची जे ॲक्युरेसी आहे ते 100% असल्याचे सांगते, पण ठीक आहे 1-2% आपण पकडू, पण 90-95% ॲक्युरेसी याच्यामध्ये असायला हवी आणि जे की असते खूप विद्यार्थ्यांची. आता राहिले तीन विषय. या तिघांमध्ये असं आहे की आता करंट अफेअर सांगता येत नाही कधी विचारणार आहे काय विचारणार आहे. तरी मला एक असं वाटतं विद्यार्थ्यांनो की या ठिकाणी जसं म्हटलं करंट अफेअरमध्ये आपण निअर अबाउट 60% आपण इझिली आणू शकतो, ठीक आहे. आणि सायन्स हिस्ट्रीमध्ये सुद्धा 50% जरी आपण स्कोर आणला तरी आपण इझिली आपण म्हणजे मला वाटतं प्रिलिम काढू शकतो. खूप लोकांचं असं असतं की सर आम्हाला म्हणजे काही लोक असे असं निगेटिव्ह आहे की मला हिस्ट्री जमत नाही. आता BAवाले म्हणतात मला सायन्स जमत नाही, सायन्सवाले म्हणतात मला हिस्ट्री जमत नाही. अरे पण जर समजा एखाद्या व्यक्तीने PhD पण केली असेल त्याला पण याविषयी स्कोर होत नाही, क्वेश्चन पॅटर्न्स तसा याच्यामध्ये आहे. तर मला तरी असं वाटते की संपूर्ण विद्यार्थ्यांनी हे सर्व निगेटिव्ह डोक्यातून काढून टाका. आणि सर्वात इम्पॉर्टंट की हे विषय असे आहेत तीन विषय, यात तुम्ही मॅक्झिमम स्कोर करू शकता, आपली ॲक्युरेसी जास्त राहू शकते. जसं पॉलिटिकल सायन्स आहे, इकॉनॉमिक्स आहे की जॉग्रफी आहे. मॅथ्स रिझनिंगमध्ये मॅथ्स काही लोकांचं वीक असेल तुम्ही त्याच्यावर वर्क करा, पण रिझनिंग मला असं वाटते याच्यात तुम्हाला जास्त अभ्यास करायची गरज नाही आहे. आणि मग राहिला आपला करंट अफेअर्स, हिस्ट्री आणि सायन्स. हे तिन्ही विषय असे आहे की तुम्ही याचा किती पण अभ्यास करा हे एवढे वास्ट आहे की तुम्हाला याच्यामध्ये क्वेश्चन पॅटर्न पण खूप काहीतरी वेळे भेटतात. म्हणून माझे सजेशन आहे, जसं बघा आपण या ठिकाणी नागपूरवरून राहूनसुद्धा आपण अधिकारी दिलेले आहे आणि टॉपर्स दिलेले आहे. आपण बघतो आज डेप्युटी कलेक्टर असेल, ASO टॉपर असेल, PSI असेल, STI असेल, खूप सारे अधिकारी आता निघाले या रिसेंटली 1-2 वर्षामध्ये आणि रिसेंटली आता बघतो आपण मागच्या वीकमध्ये सुद्धा. त्या विद्यार्थ्यांनी सिम्पल स्ट्रॅटेजिया केलेल्या आहेत. फरक फक्त असा आहे की आपल्याला असं वाटते की नाही यार मी पुण्याला जाऊ शकत नाही, मी नाशिकला जाऊ शकत नाही, मी औरंगाबादला जाऊ शकत नाही, तर माझं होईल की नाही. तुम्ही आपल्या घरी बसूनसुद्धा अभ्यास चांगल्या पद्धतीने करू शकता जर तुमच्यात गट्स असेल, तुमच्यात जिद्द असेल. तर एक तुम्हाला मेंटरची गरज असतेच, फॅमिली सपोर्ट करते ठीक आहे, पण फॅमिली तुम्हाला या गोष्टी शिकवू शकत नाही हे लक्षात ठेवा. त्यामध्ये तुम्हाला जे जिद्द आहे त्या जिद्दीवरून तुमचा शिक्षक किंवा तुमचा मेंटर खूप जास्त इम्पॉर्टंट असतो. आणि या ठिकाणी मला असं वाटते की जर आपण या ठिकाणी ॲक्युरेसी चांगल्या पद्धतीने आणली, आता जे इतर सिनियर आहे त्यांना माहिती आहे की या विषयामध्ये ॲक्युरेसी आपण इझिली काढू शकतो, 80-90%च्या वरच असेल तर खूपच चांगलं आहे. कारण की ॲक्युरेसी खूप जास्त इम्पॉर्टंट टाईम मॅनेजमेंट सोबत. कंबाईमध्ये असं आहे की आपण 60-65 क्वेश्चन कमीत कमी आपले राईट असलेच पाहिजे, 60-70 क्वेश्चन्स, अदरवाईज तुमचा स्कोर येणार पण नाही. कारण की आता कसं कट ऑफ पण चेंज झालेला आहे. बघू या खूप सारे चेंजेस केलेले आहे आयोगाने, तर यानुसार हे काहीतरी नवीन पॅटर्नसारखं थोडंफार झालेलं आहे. तर बघूया आता आपले जसं 5 जानेवारीला जे एक्झाम आहे त्यामध्ये काय चेंजेस होतात बघू आपण. आणि सोबतच 2 फेब्रुवारी पण बघा, यामध्ये सुद्धा सांगतो तुम्हाला जर ग्रुप सीचे असेल तर ग्रुप सीमध्ये यामध्ये 20 क्वेश्चन राहू शकतात आणि बाकी याच्यामध्ये एखाद्याच्यामध्ये 15-20 क्वेश्चन टाकून देतील, त्यात काही असं फिक्स नाही आहे, ठीक आहे. तर आय होप सर्व समजलं असेल. आणि माझं असं सिम्पल म्हणणं आहे तुम्हाला की हे जे विषय आहेत
या विषयामध्ये क्वेश्चन अँसरिंग खूप जास्त करा, कारण की या 2 महिन्यामध्ये तुम्हाला विविध क्वेश्चन्स असेल, टेस्ट सिरीज असतील आणि सब्जेक्टची रिव्हिजन, तुम्हाला हे 3च गोष्टी करायच्या आहे. नवीन तुम्हाला काहीच वाचायचं नाही. खूप सारे विद्यार्थी जे आहेत त्या नवीन पुस्तकं वाचतात. नवीन पुस्तकाच्या मागे जाऊ नका. मला असं वाटते की जर तुम्ही 3ही विषय चांगल्या पद्धतीने केले तर तुमचा रिझल्ट हमखास येतो लक्षात ठेवा. 3 गोष्टी जर तुम्ही ह्या गोष्टी केल्या तर, आणि ज्यांचा अभ्यास 6 ते 8 महिने मिनिमम आहे त्यांच्यासाठीच हे लागू आहे. नवीन विद्यार्थी हे गोष्टी करू शकत नाही हे सुद्धा लक्षात ठेव. ठीक आहे, तर आयोग सर्व क्लिअर झालं असेल. मग हा व्हिडिओ आवडला असेल शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला काही इश्यू असेल तुम्हाला किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असेल किंवा तुम्हाला काही मला काही क्वेरीज असेल तुम्हाला विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.